नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी सेवार्थ या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण मागच्या व्हिडिओत एसपी ॲग्रोनचं युनियन प्लांटर याविषयी माहिती घेतली, तर आज आपण प्रत्यक्ष त्यांनाच भेटण्यासाठी आलेलो आहेत। तर हे आहेत एसपी ॲग्रो इनोव्हेशनचे सौरभ कदम सर, हे आहेत प्रसाद देशमुख सर, हे आहेत प्रगतशील शेतकरी डू साहेब, आपले लिपणे सर, हुरुळे सर। तर हा कांद्याचा प्लॉट 45 दिवसांचा झालेला आहे, त्याविषयी लिपणे सर त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेतील। हा प्लॉट आपण ओनियन प्लांटरच्या सहाय्याने लागवड केलेली आहे। मंडळी आपल्याबरोबर आहे आज एसपी ॲग्रोचे सौरभ सर आणि प्रसाद सर, तसेच आपण ज्या प्लॉटवर उभे आहोत त्या प्लॉटचे मालक म्हणजे शेतकरी, प्रगतशील शेतकरी ढू साहेब, तसंच माझ्याबरोबर आहेत हुरुळे सर। तर सर्वप्रथम तर सर्वांना नमस्कार। सौरभ सर, हा जो प्लॉट आहे आता हे प्रगतशील शेतकरी आपले मार्गदर्शक डू सरांनी सांगितलं की 5 एकराचा प्लॉट आहे हा। तर ज्यावेळेस तुम्ही ह्या यंत्राचा वापर करून लागवड केली, तर ही लागवड करत असताना या रोपांमधलं आणि ओळींमधलं जे अंतर आहे याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना थोडक्यात सांगा। तर याच्यामध्ये हा 5 सीटर मशीन आहे, याच्याने लागवड केलेली आहे। आपण याच्यामध्ये 5 लेबरवरती मशीनवर बसून काम करतात, तर याच्यामध्ये पुढे बेड पडत चालतो आणि मागं लागवड होत चालते। तर बेड हा सर्वसाधारण 6 फुटाचा आहे। आता 6 फूट म्हणजे जे 2 ड्रेनेजच्या नाल्या दिसत आहेत आपल्याला, तर 2 सेंटर टू सेंटर त्याचा डिस्टन्स आहे 6 फूट। त्याच्यानंतर टॉप हा जो जवळ 54 इंचाचा भरतो, 54 इंच, हा, आणि त्याच्यामध्ये 5.5 इंच 2 ओळीतला अंतर म्हणजे 2 ओळी ज्या आहेत लागवडीच्या त्याच्यामध्ये 5.5 इंच अंतर आहे। रो टू रो स्पेसिंग आणि एका रो मध्ये प्लांट टू प्लांट जी स्पेसिंग आहे, तर ह्या प्लॉट मध्ये सगळीकडे आपल्याला 5 इंचाचीच बघायला मिळेल। 5 इंच, हा, याच्यामध्ये 5 बाय 5.5 वरती आपण ही लागवड केलेली इथे 5
पाच इंच बाय साडेपाच इंच. ओके ओके. म्हणजे एकंदरीत आपल्या एक एकरात जर आपण अंदाज काढला तर जे प्लांट पॉप्युलेशन म्हणतो रोपांची जी संख्या आहे तर किती असू शकते. आता सर्वसाधारणपणे एक स्क्वेअर मीटर आपण जर बघितला तर एका स्क्वेअर मीटर मध्ये इथं सर्वसाधारणपणे 72 रोप बसलेली आहेत आणि 4000 स्क्वेअर मीटरचा एक एकर असतो तर 728 म्हणजे 288000 इथं रोप आहेत. आता त्याच्यामध्ये जी ड्रेनेज लाईन मध्ये जी लागवड केली नाही आपण तर ती जरी आपण 10% मायनस जरी केली आपण तरी पण आपण 2.5 लाखाच्या घरात तर इथं निश्चित आहे तर 2.5 लाख रोप आपलेले इथं बसलेले आहेत आणि सर्वसाधारणपणे प्रत्येक कांदा 100 ग्रॅमचा होणारच आहे या प्लॉटमध्ये. तर सर्वसाधारणपणे 25 टनाच्या आसपास आपल्याला ऍव्हरेज अपेक्षित आहे 25 या प्लॉटमध्ये. नक्कीच नक्कीच. म्हणजे 2.5 ते 3 लाखाच्या दरम्यान रोप बसू शकतात. त्याच्यामध्ये रोप संख्या आपण वाढवू पण शकतो. इथं ठराविक काही बेड आपण जास्त दाट लागवडीचे पण केलेले आहेत म्हणजे 4 बाय 5.5 मध्ये त्याच्यामध्ये 80 रोप एका स्क्वेअर मीटर मध्ये गेलेले आहेत. परंतु आपल्या प्लॉट मध्ये जास्त आपल्याला डेन्सिटी सरांची वाढवायची नव्हती, सरांची तयारी नव्हती जास्त डेन्सिटी वाढवण्याची. ही डेन्सिटी पुष्कळ झाली आपल्याला लागवडीसाठी. म्हणजे इथं जे आपली पारंपरिक पद्धत आहे रोप लागवडीची कांदा लागवडीची त्यापेक्षा जास्त प्लांट पॉप्युलेशन बसणार आहे. आता सौरभ सर, ज्यावेळेस पाणी व्यवस्थापन करायचं ठरलं, समजा या बेडवरती आता लागवड झाली आहे, तर पाणी व्यवस्थापन करत असताना कोणत्या पद्धतीचा आपण मुख्यतः करून उपयोग करू शकतो आणि कोणती पद्धत शेतकरी बांधवांसाठी सुटेबल राहील? आता जसं आपण बघत आलोय का शासन पण बऱ्याचशा गोष्टींसाठी आग्रही असतं का मायक्रो इरिगेशनकडे आता शेतकऱ्यांनी गेलं पाहिजे. दाऱ्याखोऱ्याच्या बाहेर आपण आता पडलं पाहिजे. आता मायक्रो इरिगेशनमध्ये ठिबक आणि स्प्रिंकलर असे दोन्ही प्रकार आहेत. तर हा सदरचा प्लॉट आपला पूर्ण 5 एकराचा जो आहे, नितीन भाऊ डूस यांचं नियोजन असं आहे का टोटल 5 एकर शेवटच्या पाण्यापर्यंत हा स्प्रिंकलरवरती ते दरवर्षी शेती करतात. कांद्याची शेती ही स्प्रिंकलरवर असते त्यांची. त्यांचं उत्कृष्ट वॉटर मॅनेजमेंटचं नियोजन त्याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये स्प्रिंकलर ओव्हरहेड स्प्रिंकलर जे येतात आपले तर त्याच्यावरती आपण करू शकतो. किंवा बरेचसे शेतकऱ्यांनी जे मिनी स्प्रिंकलर मायक्रो स्प्रिंकलर करतात त्याच्यावर पण जाऊ शकतो आणि ड्रिपचे डबल लॅटरल टाकून इथं आपण पाण्याचं नियोजन करू शकतो. म्हणजे सर्वसाधारणपणे सरासरी 3 फुटावर एक लॅटरल येते. एका बेडवरती आपण 2 लॅटरल टाकू शकतो असं. नक्कीच नक्कीच. तर डबल लॅटरल ड्रिपरची आणि तुषार सिंचन यांचा योग्य प्रकारे इथं वापर होऊ शकतो. सरांनी अतिशय छान प्रकारे सांगितलं. त्याचप्रकारे सौरभ सर, सरांबरोबर प्रसाद सर हे देखील हे यंत्र तयार करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तर प्रसाद सर, जी पारंपरिक पद्धत आहे शेतकरी दरवेळेस ती पद्धत वापरतोय, आपल्या महाराष्ट्रभर आणि भारताभर ती पद्धत चालू आहे, तर ती पारंपरिक पद्धत आणि आत्ताची ही यांत्रिक पद्धत यामधला मुख्यतः फरक कोणता आहे हे जरा आमच्या शेतकरी बांधवांना थोडक्यात सांगा. तर पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला जे क्रॉप जिओमेट्री जी आहे ती आपल्याला भेटत नाही. म्हणजे स्क्वेअरमध्ये आपली कांदा लागवड पाहिजे असते. आता इथं बघू शकता आपण, तर इथे स्क्वेअरमध्ये इथे लागवड आहे. प्रत्येक कांद्यामध्ये स्क्वेअर अंतर आहे. तर याच्यामुळे काय होतं की हवा खेळती राहते आणि हवा खेळती असल्यामुळे प्रत्येक कांद्याला सारख्या प्रकारे वातावरण आणि अन्न पाणी भेटतं आहे. प्रत्येक कांद्याला स्वतःचा अन्न ग्रहण करण्यासाठी जागा आहे इथे. जनरली मजुरांकरवी आपण ज्यावेळेस कांदा लागवड करतो त्यावेळेस आपल्याला ह्या पद्धतीमध्ये अंतर स्पेसिंग वगैरे भेटत नाही. उदाहरणार्थ सांगायचं ठरलं तर 2 ओळीतलं अंतर खूप असतं आणि 2 कांद्यातलं जे अंतर असतं हे जवळजवळ असतं. त्याच्यामुळे आपल्याला जी क्रॉप जिओमेट्री आहे ती भेटत नाही. त्याच्यामुळे कांद्याची जी साईज आहे ती आपल्याला सारखी भेटत नाही. जिथे कांदा बारीक आहे म्हणजे त्याची ही बारीक आहे तर तो छोटा राहून जातो. बाकीचे कांदे मोठ्या साईजचे होतात आणि त्याला बारीक करतात. आता सध्याला आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करत आहोत. तो आम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये निरीक्षण आम्ही नोंदवलीत की छोटा जो कांदा लावलेला आहे रोप तर ते सशक्त आणि चांगल्या प्रकारे त्याची ग्रोथ वगैरे आम्हाला त्याच्यामध्ये पाहावयास मिळाली आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की याच्यामध्ये की जनरल शेतकरी साध्या वाफ्यामध्ये लागवड करतात. तर हे यंत्राने बेडवर पण लागवड करता येईल आणि साध्या वाफ्यात पण करता येईल. पण शक्यतो बेडवर जर लागवड केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न 1-4-5% तरी आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होईल. याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे का जे रोप आहे शक्यतो लेबरने ज्यावेळेस लागवड केली जाते हे रोप रेष घेतली जाते
आणि जमिनीवरती ते आडवं ठेवलेलं असतं, त्याच्यावरती ती माती ढकलली जाते, त्याच्यामध्ये त्याची जी मुळी किंवा गाठ आहे रोपाची ती पूर्णपणे मातीआड होत नाही, होत नाही. याच्याने काय होणार आहे का, जो शॉक बसतो त्याला ट्रान्सप्लांटिंगचा तो जास्तीत जास्त बसतो. आपल्या मशीनने ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस ते रोप पूर्णपणे उभं राहतं, आणि उभं असल्यामुळं जो काही 10-15 दिवसाचा जो पिरियड रोपाला जातो का बाळ सुधारण्यासाठी आपण म्हणतो, तर याच्यामध्ये तो पिरियड जात नाही. आणि टोटल लाईफ सायकल जी आहे कांद्याची याच्यामध्ये आपले 1-10 ते 15 दिवस निश्चित वाचणार आहे, कारण की आपली उभी उभी लागवड आहे सगळी. बरोबर. तर नक्कीच शेतकरी बांधवांनो, इथं जर आपण बघितलं तर ह्या पूर्णतः शेतामध्ये एकही रोप असं नाही का ती खाली असं झुकलेलं आहे, किंवा एकही रोप असं नाही की त्यामध्ये मर दिसते तुम्हाला. एका प्रत्येक बेडवरती तुम्ही बघू शकता का तिथे कुठेही तुम्हाला मर दिसणार नाही. आणि जे व्हेंटिलेशन म्हणतो ते व्हेंटिलेशन पण राहतं, आणि जो पाण्याचा निचरा होण्यासाठी जे चर आहे ते चरसुद्धा आपल्याला साईडला दिसतात. तर या गोष्टीचाही या ठिकाणी आपल्याला शेत उत्पादनवाढीसाठी फायदा दिसून येतो. SP ॲग्रोचे सौरभ सर आणि प्रसाद सर यांच्याबरोबर त्यांचे मार्गदर्शक तसेच प्रगतशील शेतकरी ज्यांच्या प्लॉटवरती आपण उभा आहोत, आणि ज्या ठिकाणी त्यांनी आपल्या SP ॲग्रोचं जे ओनियन प्लांटर आहे त्याचा उपयोग करून या प्रकारे लागवड केलेली आहे, तर त्यांच्याशी आपण बोलूया. आता नितीन सर, आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करताय आणि आपल्या क्षेत्रावरती आपण 5 एकर हा प्लॉट उभा केलेला आहे, तर भविष्यात आता कांद्यामध्ये तण नियंत्रण असेल तर तण नियंत्रणासाठी हार्वेस्टिंगसाठी यांत्रिकीकरण करू शकतो का, आणि त्या दिशेने काही वाटचाल करता येईल का, याबद्दल काय मार्गदर्शन कराल? आता सर्वप्रथम मी पहिले तुम्हाला एक सांगतो, मी जर आज तुम्हाला ह्या माझ्या कांद्याच्या शेतामध्ये 2 पायावर उभा दिसत असेल, माझ्या चेहऱ्यावर काही जे काही स्मित हास्य आहे, किंवा मी जर थोडक्यात जिवंत असेल, चालू वर्षी कांदा लागवडीतनं वाचलोय, तरी SP ॲग्रोची याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. थोडंसं एक मागच्या वर्षीचा अनुभव शेअर करतो आणि पुढे चलतो. मागच्या वर्षी कांदा लागवड ह्या क्षेत्रामध्ये मी केली होती. 5 एकर क्षेत्र कांदा लागवडीसाठी मला 28 दिवस मागच्या वर्षी लागले होते. तर 16 जानेवारी लेबर मजुरांच्या सहाय्यानं ज्यावेळेला मी कांदा लागवड केली, पारंपरिक पद्धतीनं ज्यावेळेला लागवड केली, तर 28 दिवस मला कांदा लागवड गेली होती. आणि एवढा मनस्ताप झालेला होता की मजुरांकडं कांदा म्हणजे माझ्या मनासारखा लावायला सांगणं, मी मजुरी देतोय रोजंदारीने त्यांच्याकडनं काम करून घेतोय, परंतु एक गुन्हेगाराच्या सारखं मला त्या शेतात गेल्यासारखं वाटायचं. आणि मग कुठंतरी ही खंत मी आमच्या सौरभ आणि प्रसाद शेटला बोलून दाखवली की जर आपण यांत्रिकीकरणाकडे जाऊ शकलो नाही तर पुढच्या वर्षीपासून आपण कांदा पिकाला फुली मारणं गरजेचं आहे, कारण त्याची हॅरॅशमेंट बघता आणि त्याच्यामध्ये जे काही सगळे तोटे व्हायला लागलेले आहेत मजुरांकरवी करून घेताना, मग मजुरांकरून आपण ज्या वेळेला कांदा लागवड करून घेतो त्याच्यानंतर पुन्हा खुरपणी आली, हार्वेस्टिंग आलं, खूप मोठं याच्यामध्ये मानसिक त्रास होता याच्यामध्ये. तर चालू वर्षी SP ॲग्रोनिर्मित आपण ओनियन प्लांटरनी कांदे लागवड इथं जेव्हा माझ्या शेतात सुरू झाली तर अक्षरशः 7 मजुरांक दररोज माझ्या शेतात कामाला असायची, 5 मजूर वरती मशीनवर बसायला असायची आणि 2 मजूर रोप पुरवण्यासाठी असायचे. आणि मी पूर्णपणे कांदा लागवडीचा चालू वर्षी आनंद घेतला, मनमुराद आनंद घेऊ शकलो मी, म्हणजे गाणे म्हणत म्हणत मी शेतीमध्ये काम केलं त्यावेळी. ह्या वर्षीचं माझी कांद्याची लागवड आहे असा माझा अनुभव आहे. म्हणजे 7 मजूर लागले आणि मला कुठेही सांगावं लागलं नाही की इथे दाट होतं इथं पातळ होतं आहे. तर हा मेकॅनिज फार्मिंगचा सगळ्यात मोठा झालेला मला फायदा आहे याच्यामध्ये, की माझी लागवड खूप छान पद्धतीनं झाली, जे ॲक्युरेसी पाहिजे मला, रोपाची जी संख्या मला याच्यामध्ये पर एकर जी रेकमेंड ठेवायची आपले नियंत्रित ठेवायची आहे ती मी याच्यामध्ये नियंत्रित ठेवू शकलेलो आहे, केवळ ह्या मशीनमुळं झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आपल्याला समप्रमाणात व्हेंटिलेटेड क्रॉप आपल्याला इथे दिसते, आता प्रत्येक रोपाला सारख्या प्रमाणात येते हवा मिळते, त्याच्यानंतर दर 6 फुटाला एक ठराविक अंतर आपण त्याच्यामध्ये ठेवलेलं आपल्याला दिसेल, तर ह्या ठराविक अंतराचा आपल्याला बॉर्डर इफेक्ट मिळणार आहे या पिकाला, जेणेकरून त्याच्यामुळे आपल्या साईज क्वालिटी कलर आणि रोगराई याच्यामध्ये खूप मोठा आपल्याला फायदा होणार आहे. सगळ्यात तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये, आपल्या आता रोटोरू प्लांटेशन आपल्याला इथे झालेलं दिसतंय, संपूर्णपणे रोटोरू प्लांटेशन झालेलं आहे. मग याच्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला कोळपणीची मेकॅनिज म्हणजे
मशीन करवी आपण याच्यामध्ये कोळपणी करू शकतो, त्याच्यानंतर मशीनकडनंच म्हणजे आपण कांदा हार्वेस्टिंग पण करू शकतो। याच्यामध्ये ह्या भविष्यात खूप मोठ्या संधी आता आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत। ते फक्त कशामुळे झालेलं आहे तर रो टू रो आपलं प्लांटेशन स्ट्रेट लाईनमध्ये झाल्यामुळे आपल्याला हे सगळं शक्य झालेलं आहे। नक्कीच नितीन भाऊ, मला एक सांगा, पारंपरिक लागवड ज्यावेळेस तुम्ही करत होता त्यावेळेस जो खर्च येत होता आणि आजचा विचार करता, तुम्ही यंत्राचा वापर केला इथं, तर हे यांत्रिक वापर करत असताना किती खर्च आला, याच्यात काही तफावत आहे का, याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना काय मार्ग? नक्कीच खूप मोठी तफावत आहे याच्यामध्ये। आता पारंपरिक पद्धतीने लागवड करत असताना मजुरांचा दर, त्याच्यानंतर मजुरांची वाहतूक, याच्यामध्ये मागील वर्षी मला 14,720 रुपये प्रति एकरचा खर्च आलेला आहे आणि चालू वर्षी मी यांत्रिकीकरणाने म्हणजे माझ्या स्वतःचा ट्रॅक्टर, त्याच्यावरती डिझेलचा खर्च, मजुरीचा खर्च सगळा जरी पकडला तर 6,250 रुपये प्रति एकरचा खर्च मला चालू वर्षी आलेला आहे। आणि याच्यामध्ये मागाशी माझ्याकडनं एक गोष्ट सांगण्यात विसरली तुम्हाला की आपल्याला आता जे काही समोरासमोर द्या लाईन म्हणजे शिल्लक दिसत आहेत, त्या चर दे दिसत आहेत आपल्याला, जास्त वॉटर लॉगिंग होणे याच्यासाठी आपल्याला जे चर दिसत आहेत पाणी जाण्यासाठी, तर आपण त्याच्यामध्ये आपण फवारणीसुद्धा यांत्रिकीकरणाने करण्याची आपल्याला खूप मोठी याच्यामध्ये आता संधी आहे। नक्कीच, म्हणजे यांत्रिकीकरणाने जर आपण शेती केली मशिनरीच्या साह्याने तर नक्कीच अशा प्रकारे नितीन भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे खर्चामध्ये तफावत दिसते आपल्याला। तर हे ज्यावेळेस आपण लागवड करतोय यंत्राचा वापर करून, तर शेतकऱ्यांकडे आता ट्रॅक्टर आहेत, नेमकी कोणता ट्रॅक्टर, किती हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर वापरला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीचा म्हणजे कोणत्या कंपनीचं म्हणा किंवा कोणत्या प्रकारचा वापरला पाहिजे? आपल्याला याच्यामध्ये कंपनी असं काय आपण जास्त रेकमेंड करत नाही, परंतु सर्वसाधारणपणे एक 50 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर असला पाहिजे। परंतु त्याच्यासाठी ते जे आपल्याला मशीनने जी कांदा लागवड करायची आहे, ओनियन प्लांटरसाठी जे आपल्याला ट्रॅक्टर आहे त्याला क्रिपर गिअर आवश्यक आहे, त्या ट्रॅक्टरला क्रिपर गिअर हो, म्हणजे ट्रॅक्टर हा अतिशय संथगतीनं आपला चालला पाहिजे त्याच्यामध्ये। नक्कीच, म्हणजे क्रिपर गिअर हो ट्रॅक्टरला असणं गरजेचं आहे ज्यावेळेस यांत्रिकी या ओनियन प्लांटरचा वापर करणार। याच्यामध्ये मी अजून पुढचं सांगू इच्छितो, क्रिपर गिअर हे शक्यतो जे विदेशी कंपन्यांचे ट्रॅक्टर्स आपल्या भारतीय मार्केटमध्ये आहेत, शक्यतो यांच्याकडे ही टेक्नॉलॉजी आहे आणि चांगले आपल्या काही भारतीय कंपन्यांनी पण याच्यामध्ये सुरुवात आता केलेली आहे। का क्रिपर गिअर म्हणजे काय, का हा कुठलाही पीटीओ वगैरे इतरचा गिअर नाही आहे, हा चालण्याचा गिअर आहे आणि चालण्याची गती खूप कमी असते। आता किती कमी असते तर सर्वसाधारणपणे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंदामध्ये ट्रॅक्टर हा जास्तीत जास्त 10 ते 12 फूट फक्त गेला पाहिजे, सगळ्यात कमी गिअर आणि सगळ्यात कमी आरपीएम वरती। सर्वसाधारणपणे ह्या पद्धतीने जर ट्रॅक्टर चालला तर आपल्या मशीनसाठी तो ट्रॅक्टर सुटेबल आहे असं मी म्हणाल। बरोबर बरोबर सर्व भाऊ, तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की ट्रिपर गिअर असायला हवा आणि आपण ट्रॅक्टर किती अंतर चाललं किंवा किती वेळ लागू शकतो त्याला, किती क्षेत्र कव्हर करू शकतं हे सांगितलं, पण आता तुम्ही हे जे यंत्र तयार केलं आहे हे यंत्र नेमकी सुरुवातीला किती यंत्र तयार केलेलं आहे तुम्ही? आता याच्यामध्ये मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो, का हा सदरचा जे काही आपण मशीन बनवलं हे सेंट्रल गव्हर्नमेंटची याच्यामध्ये आम्हाला साथ आहे, त्यांनी फंडिंग दिलेली आरकीवायच्या रफ्तार स्कीममधून, त्यांच्या गाईडलाईन्सप्रमाणे आपल्याला फक्त 5 मशीनची पायलट बॅच करायची होती। त्या आता फक्त ह्या सीझनला 5 मशीन आम्ही आपल्या परिसरामध्ये आणि वेगळ्यावेगळ्या सॉईल कंडिशन्समध्ये चालवल्यात। हे चालवायचं कारण असं होतं का, मशीन चालत असताना हे टोटली रिसर्च प्रोडक्ट आहे, इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे आणि त्याच्यामध्ये मशीन चालत असताना काही गोष्टी अशा असतात का ज्या आपल्या लक्षात येतात, डिझाईनमध्ये काही बदल केले पाहिजे का, तर ह्या कळण्यासाठी आपण हे मशीन चालवली गेली 2 महिने, सतत 5 मशीन आपली चालू आहेत वेगळ्यावेगळ्या सॉईल कंडिशन्समध्ये आणि ज्या ज्या अडचणी आल्यात त्या ओव्हरकम करून फायनल डिझाईन आपल्याला करायची, म्हणून आपण फक्त ह्या सीझनला 5 मशीनची बॅच केली आणि नेक्स्ट सीझन जी लागवडीचा पुढील हंगाम येईल आता 2022 तर त्याच्यामध्ये आपण प्रोडक्शनमध्ये आता उतरणार। नक्कीच सौरभ सर, आमच्या शेतकऱ्यांना हे सांगा की समजा एकरी जर आपण यंत्राच्या साह्याने लागवड करतोय तर अंदाजे एकरी खर्च किती येऊ शकतो, जसं की आपण पारंपरिक पद्धतीमध्ये बघतोय आज
की 10,000 रुपये 11,000 12,000 रुपये एकरी लेबर चार्जेस आहे. लेबरला आणायचं न्यायचं त्यांचं बाकीचं काय असेल त्यांना नाश्ता वगैरे हा खर्च व्यतिरिक्त 10,000 ते 12,000 रुपये पर एकर चार्जेस चालू आहेत. तर यंत्राच्या साह्याने ज्यावेळेस आपण लागवड करतोय तर त्यासाठी किती खर्च येऊ शकतो म्हणजे डिझेल असेल किंवा इतर मेंटेनन्स असेल. आता याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे हे सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे. सेमी ऑटोमॅटिक म्हणजे याच्यावरती मजूर लागणारच आहे रोप फिडिंगसाठी. रोप फिडिंग आता ते मजूर किती लागणार आहे तर सर्वसाधारणपणे 5 मजूर जरी पकडले आपण आणि 1 मजूर अतिरिक्त जरी पकडला जे रोप वगैरे देण्यासाठी तर 6 मजूर लागतात. 6 मजूर सर्वसाधारणपणे 250 ते 300 रुपये हजेरी आपल्या भागामध्ये हे दिली जाते लेबरला. 300 रुपये आपण जरी पकडली तर ते 6 × 3 = 1,800 रुपये होतात मजुरांची. 400 रुपये हा ड्रायव्हरची हजेरी आपल्या भागात ते आहे म्हणजे 2,200 रुपये ते होतात. आणि सर्वसाधारणपणे आम्ही जे काही डिझेल कन्झम्पशन मोजले ताशी याला 800 मिली डिझेल कन्झ्युम होतं आणि दिवसभरात जर ट्रॅक्टर पूर्णपणे आपला चालला तर सर्वसाधारणपणे म्हणजे 8 तासामध्ये हे पुरेपूर 30 गुंठ्याचं काम आरामशीर होतं आपल्या. याच्यामध्ये जर आपण 10 तास जर मशीन चालवलं जास्त वेळ जर चालवलं तर 1 एकरपर्यंत जातो. परंतु सर्वसाधारणपणे लेबरची शिफ्ट ही 8 तासाचीच असते हे गृहित धरून आपण जर 8 तासाचं डिझेल कन्झम्पशन मोजलं तर ते सदर सर्वसाधारणपणे 800 रुपयाचं आपल्याला डिझेल लागतं म्हणजे 2,200 + 800 असे आपले 3,000 रुपये होतात आणि 3,000 मध्ये 30 गुंठे रान कवर होतं म्हणजे सर्वसाधारणपणे 100 रुपये गुंठ्याला खर्च हा लागवडीचा डिझेल आणि लेबरचा आणि ड्रायव्हरचा ह्या 3 घटकांचा येतो. म्हणजे एकरी आपण खर्च जर विचार केला तर 4,000 रुपये एकरी खर्च तो येतो प्लस आता रोप उपटून ते कट करून ते कॅरेटमध्ये भरून आपल्याला वाहतूक करायची मुख्य शेतामध्ये तर या गोष्टीसाठी एक सर्वसाधारणपणे 1 एकरामागं जर 2,000 रुपये पकडले आपण तर सर्वसाधारणपणे टोटल खर्च आपला हा 6,000 रुपयाच्या पुढे जाणार नाही. 6,000 मध्ये आपली लागवड होते. परंतु आता अजून एक घटक आहे त्याच्यामध्ये रान बांधणीचा जो खर्च येतो अतिरिक्त म्हणजे सर्वसाधारणपणे 1,000 ते 1,500 रुपये हा रान बेड पाडण्याचा खर्च आहे तर तो आपला याच्यामध्ये वाचतोय. म्हणजे 6,000 म्हटले जर 1,500 बेड पाडण्याची जरी वाजा केले तर एकरी खर्च आपला 4,500 पर्यंत सीमित राहतो. किंबहुना आपण 6,000 जरी पकडले तरी आपण 50% आज आलोय. म्हणजे जे पारंपरिक लागवडीसाठी आपल्याला 12-13,000 रुपये जर खर्च येणार असेल तर आपल्याला मशीन यांत्रिक पद्धतीने जर लागवड करायची असेल तर 5 ते 6,000 मध्ये आपले एकर कम्प्लीट होणार आहे. परंतु याच्यामध्ये 25% आपल्याला रोपांची संख्या जास्त वाढणार म्हणजे रोपांची संख्या देखील वाढणार आहे त्याचबरोबर उत्पन्न देखील वाढणार आहे 100%. तर हे जे यंत्र आहे या यंत्राचा वापर करून आपण समजा इतर जे वांग्याचं रोप असेल इतर भाजीपाला पिके वगैरे आपण कोबी आहे फ्लॉवर आहे तर या प्रकारच्या रोपांची लागवड आपण या यंत्राचा वापर करून करू शकतो का? निश्चितपणे आपण कुठल्याही रोपाचं लागवड ह्या मशीनने करू शकतो. परंतु ज्यावेळेस आपण कांदा लागवड यंत्र म्हणतो आता कांदा लागवड सगळ्यात चॅलेंजिंग विषय कारण की असं कोणतंच पीक नाही का एकरी संख्या आपल्याला 2 ते 2.5 लाख रोपं लावायची. भाजीपाला पिकामध्ये कोणतंच असं पीक नाही का एकरी 2 ते 2.5 लाखाच्या पुढे आपल्याला रोपं लावायची. त्याच्यामुळे चॅलेंजिंग क्रॉप हाच होता ओनियनचा. आणि याच्यानंतर मग जे इतर रोप आहेत आता कांद्याच्या खालोखाल मी असं म्हणाल का कोबीची लागवड होते आणि कोबी एकरी 30 ते 40,000 रोपं लागले जातात तर याच्यामध्ये कोबीची लागवड पण आपल्याला करता येणार आहे. फ्लावरची लागवड करता येणार आहे आणि फक्त समजा आपल्याला जर वांग मिरची टोमॅटो याचे समजा सिंगल रो लावायची मग एवढं मशीन मोठं मशीन तिथं घेऊन जाण्यापेक्षा त्याच्यासाठी आपण काही नवीन मशीन्स आता डेव्हलप करणार आहे का सिंगल रोची लागवड आपण करू शकतो. त्याच्यामध्ये टोमॅटो आलं मिरची आली किंवा इतर सगळेच रोपं त्याच्यामध्ये आले झेंडू आला आता याच्यामध्ये आपण इव्हन मल्चिंगवर पण जाऊ शकतो. म्हणजे मल्चिंग पेपर आथरल्यानंतर जे बेड वगैरे तयार होतो त्याच्यावरती पण आपल्याला लागवड करता येऊ शकते. म्हणजे ती एक संधी आपल्याला आहे भविष्यामध्ये. हा नक्की. म्हणजे आता जसं या यंत्राचं नाव आहे ओनियन प्लांटर तर ओनियन प्लांटर म्हणले तर शेतकरी किंवा बाकीचे ज्यावेळेस नाव ऐकतो आपण त्यावेळेस फक्त हा विचार करतो की फक्त याने कांदाच लागवड करता येईल तर तसं नसून यंत्र एक आहे पण त्याचे फायदे अनेक आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण इतर जे भाजीपाला पिके असतील जसं की वांगे सांगितलं कोबी सांगितलं आणि इतर काही असतील तर यांची देखील लागवड आपण व्यवस्थितरित्या करू शकतो. नितीन भाऊ
आम्हाला एक सांगा की ज्यावेळेस तुम्ही पारंपरिक पद्धतीने लागवड करत होता आणि आज यांत्रिक पद्धतीने लागवड करताय, तर तुम्हाला पारंपरिक पद्धतीने किती उत्पन्न मिळत होतं एकरी, आणि तुम्हाला काय वाटतं की ह्या लागवड केलेले तुम्ही यंत्राच्या सहाय्यानं, तर या यंत्राच्या सहाय्यानं लागवड केलेले ह्या प्लॉटमधून तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित आहे? सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने आपण ज्यावेळेला कांदा लागवड मजुरांकरवी करायचं त्यावेळेला कधी लागण दाट झाली, कधी पातळ झाली, ॲव्हरेजमध्ये व्हेरिएशन यायची, कधी 12 टन आलं, कधी 18 टन आलं, कधी 20 टनही आलं. परंतु चालू वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं लागवड झालेली असल्या कारणानं किमान 20 टनाच्या पुढे तर 25 टनाच्या आसपास यील्ड माझं जाईल असा आत्मविश्वास मला सध्या तरी नक्कीच वाटतो आहे. शिवाय याच्यामध्ये उत्पादन खर्च माझा निम्म्यानं कमी पण झालेला आहे, तरी देखील मला ते यील्ड सहजरित्या शक्य होणार आहे याचा मला 100% आत्मविश्वास आहे. नक्कीच, म्हणजे पारंपरिक पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण जरा लागवड केली तर आपल्याला 18 ते 20 पर्यंत आपण जाऊ शकतो त्यापर्यंत, पण जर आपण यंत्राचा वापर करून केली तर नितीन भाऊंना अपेक्षा आहे की 5 ते 6 टन कांदा उत्पादन त्यांचं वाढू शकतं या यंत्राच्या सहाय्याने वापर केला तर. प्रसाद भाऊ, या यांत्रिक पद्धतीनं आपण हा कांदा केला आहे तर जे पारंपरिक पद्धतीने कांदा करतो त्याची क्वालिटी आपण बघतो की कमी जास्त आकाराचे किंवा वजनाचे कांदे आपल्याला मिळतात, तर या ज्या पद्धतीने आपण बेडवरती कांदा केला आहे तर कशा प्रकारे कांद्याची साईज म्हणा किंवा क्वालिटी अपेक्षित आहे? आता 1 महिन्याचा हा प्लॉट झाला आहे, एकंदरीत बघता आम्ही जे आमचं जे निरीक्षण आहे बाजूच्या प्लॉटवर जे साध्या पद्धतीने लागवड केली त्याच्यापेक्षा हा सरस आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की लागवड आपली लागवडीची खोली आपण याच्यामध्ये मेंटेन केली आहे, साधारण 1 इंचाच्या खोलीवर कांद्याचा जो याचा रोपाचा जो बुंदा आहे तो जमिनीमध्ये आहे, म्हणजे थोडक्यात त्या भागामध्ये पूर्णपणे फर्टाईल सॉईल असते, तर त्याच्यामुळे कांद्याला पण बाकीच्या गोष्टींचा त्रास होत नाही. जनरली हाताने लागवड केल्यानंतर कांदा वरच्या लेअरमध्ये असतो आणि खतं जी असतील किंवा ही बाकीच्या गोष्टी असतील खाली असतात, त्याच्यामुळं त्याला तेवढा रोपाला फायदा होत नाही. आणि जो कांद्याचा जो कंद आहे हा जमिनीमध्ये आहे खाली, तर ठराविक लेवलला असल्यामुळे कांदा पूर्ण तयार झाल्यानंतर जो आपल्याला सनबर्नी वगैरे जो कांद्याला चट्टा पडणे ह्या गोष्टी होतात ह्याच्यामध्ये आपल्याला त्या जाणवणार नाहीत, तर तो एक त्याच्यामध्ये फायदा आहे. अशा पद्धतीने कांदा उत्पादन आपल्याला वाढू शकतो, याच्यामध्ये कांद्याची साईज पण सारखी होणार आहे, याच्यामध्ये पूर्ण अंतर सारखं असल्यामुळे साधारण आम्ही अपेक्षित करतो की 100 ग्रॅमचा कांदा सरासरी व्हावा अशी जनरली अपेक्षा आहे.